रामचंद्र पावले काय नेमकी शासन जे आहे संदर्भात? मला असं वाटतं का नाशिक ही अयोध्या जन्मभूमीनंतर नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या वधस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते, आणि म्हणून आम्हाला आम्ही सर्वच प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वच जास्तीत जास्त महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊन मला वाटतं का निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक देखील हा बालेकिल्ला आहे, आणि म्हणून त्यांच्या मतांचा निश्चितच परिणाम आपल्या लोकसभा मतदानामध्ये त्या ठिकाणी निश्चित होईल. पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय, आणि आपण त्यासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जातो. प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊन व आपला देश एक मजबूत देश आणि अर्थ आपली जी काय आर्थिक व्यवस्था आहे ती आपली जशी 5 नंबरवरती आहे तर ती जी प्रगती होऊन ती लवकरात लवकर 1 नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभो. आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेलं आहे. राज्यामध्ये देखील अतिशय सक्षम सर्व नेतृत्व आहे, आणि म्हणून निश्चित प्रभू रामचंद्र धनुष्यबाणाला पावतील. आपण राजा रामचं दर्शन घेतलं, राम सर्वस्वच आहे, मात्र धनुष्यबाण नाशिकमध्ये राहावा अशी तुमची अपेक्षा होती. प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे, आणि म्हणून मला आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल, आणि प्रभू रामचंद्राचे जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी उद्या जागा वाटपाबाबतचा आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते, अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत, आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे. मला असं वाटतं का आज प्रभू रामचंद्रांची जन्मोत्सव आहे, आणि म्हणून नाशिक असेल अयोध्या असेल तर आज आपण तिथलं दर्शन घेतल्यानंतर रात्री अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहोत. आपण प्रत्येक वर्षी गेली 10 वर्षापासून सातत्यानं काळाराम मंदिराचं या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी घेतोय, आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्या सोबत आहे. निश्चितच आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला, आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार. मला असं वाटतं का या सर्व विषयांचे निर्णय हे राज्य पातळीवर त्या ठिकाणी होणार आहेत, आणि निश्चित ज्या त्या पक्षाला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुतीचे नेते करतील. आपण मुख्यमंत्र्यांसोबत 2 दिवसांपूर्वी एका गाडीमध्ये होतात, बऱ्याच वेळा त्यांनी काही आश्वासन आपल्याला त्या वेळेला दिलं का? त्यांनी असं सांगितलं की आपण या ज्या 3-4 जागेच्या संदर्भामध्ये जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल, परंतु आपण आपल्या जो काही संघटनात्मक प्रचार किंवा निवडणुकीची तयारी करायची असते ती निवडणुकीची तयारी आपली चालू ठेवावी. आपल्या पत्रकावर राष्ट्र